नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण सरळसेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वाची अशी आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओवर नवी करा नवीन आला असाल चॅनलवर पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहता असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षाविषयक नवीन अपडेट आणि रोजच्या रोज स स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती चॅनलवर पाहण्यास मिळतात तर अशाच रोज नवीन अपडेट पाहण्यासाठी आणि जाहिराती पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सेवा भरती दोन हजार बावीस आपण पाहिलेला आहे जिल्हा परिषदेची भरती दोन हजार एकोणावीसपासून रखडलेली होती आणि या परीक्षेचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं जा आहे परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत काय आहे ही संपूर्ण सविस्तर अपडेट चला सुरुवात करूया संपूर्ण व्हिडिओला तर पहा माहे मार्च दोन हजार एकोणावीसच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील आरोग्य विभागाशी संबंधित क संवर्गातील पदभरती बाबत महाराष्ट्र शासनाचा हा नवीन निर्णय जो झालेला आहे पहा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हे परिपत्र क्रमांक आलेला आहे परिपत्रक आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रस्तावना खूप मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहे आपण यातील सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे जो शासन निर्णय झालेला आहे शासन परिपत्रक आहे ते अशा प्रकारचा आहे पहा माहे मार्च आ, दोन हजार माहे दोन हजार इतर सुधारित आरक्षणासह महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीती जिल्हा परिषद गटक व गटक मधील आरोग्य विभागाशी संबंधित जी काही पाच वर्गातील पदभरती करण्याकरता परीक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कंसात वेळापत्रक पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे जे वेळापत्रक आहे ते अशा प्रकारचं संपूर्ण स्पष्ट करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता क्रम अनुक्रमानिका त्यानंतर कालबद्ध कार्यक्रम कालावधी दिनांक अशा प्रकारचा एक आराखडा त्यांनी आखलेला आहे आणि त्यामध्ये एक नंबरचा जो क्रमांक आहे त्यामध्ये बिंदू नियमावली अंतिम करणे त्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी दिला गेला आहे आणि दिनांक पहा सत्तावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान या दोन आठवड्यामध्ये बिंदू नियमावली अंतिम करणे यामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे विभागीय स्तरावरून कंपन्यांची निवड करणे तर कंपन्यांची निवड करण्यासाठी जो दिनांक आहे तो सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस अखेरपर्यंत करायची आहे तिसरा जो मुद्दा आहे तीन नंबरचा निवड झालेल्या कंपनीने मे नॅस कंपनीकडून डाटा हस्तांतरण करून घेणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी त्यांना एक आठवड्याचा कालावधी दिला गेलेला आहे सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या दरम्यान कंपनीकडून त्यांना डाटा हस्तांतरण करणे आवश्यक आहे तसेच निवड झालेल्या कंपनीने सवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळवणे आवश्यक आहे आणि यासाठी देखील एक आठवड्याचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि या एक आठवडा हा जो एक आठवडा आहे तो तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत असणार आहे पाच नंबर पहा जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी देखील एक आठवड्याचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि हा एक आठवड्याचा कालावधी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते चार ऑक्टोबर दोन हजार बावीस या दरम्यान असणार आहे त्यानंतर सहा नंबर जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपन्यांमार्फत पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे याच्यासाठी पाच दिवस देण्यात आलेले आहेत आणि हे जे पाच दिवस आहेत ते पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस या दरम्यान असणार आहेत आणि सर्वात शेवटी परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे परीक्षेचे आयोजन आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी परीक्षा सकाळी अकरा वाजता होणार आहे अकरा ते एक या दरम्यान आणि परीक्षेचा दिनांक आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस त्यानंतर दो दोन नंबरचं जे पद आहे औषध निर्माता या पदासाठी दुपारी पेपर होणार आहे तीन ते पाच दरम्यान त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेविका या पदासाठी सकाळी अकरा ते एक या दरम्यान पेपर होणार आहे आणि जो प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे पद आहे या पदासाठी दुपारी पेपर होणार आहेत पेपरचा दिनांक असणार आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस तर अशा प्रकारचं जिल्हा परिषदेची जी आरोग्य विभागाशी संबंधित पाच पदासाठी पाच संवर्गातील पदांसाठी जी भरती प्रक्रिया प्रलंबित होती दोन हजार एकोणावीसपासनं त्या भरतीचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहेत तर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट नवीन जाहिराती पाहण्यास मिळतात तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू असेच एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद